नमस्कार कुणाच्या खांद्यावर कुणाचे वाजे ओझे नाही हां खरंच आहे कुणाच्या खांद्यावर कुणाचे वाजे हा प्रश्न पडलेला आहे म्हणजे वाजे घेतले कोण कुणाच्या खांद्यावर ठेवले आपल्याकडे एक म्हण आहे बघा मराठीमध्ये खांद्यावर घेतलं तर कानात हां तशी तशी स्थिती अनेक राजकीय पक्षांची झालेली आहे आता ज्याला खांद्यावर घेतलं तो कानातच करू लागला आहे त्यामुळं अनेकांची अडचण झाली आहे या सगळ्या कथानकाला सांगण्यापूर्वी मला तुम्हाला एक जुनी आठवण करून द्यायची आहे आठवण अशी आहे की छगन भुजबळ यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता छगन भुजबळ विदेशामध्ये होते आणि अचानक छगन भुजबळ यांच्या व्हॉट्सअपचा डी पी बदललेला होता त्या डी पीत काय होतं पाठीमध्ये खंजीर अनेक खूप असलेले आहेत पाठीची चाळणी झाली आहे एवढंच छगन भुजबळांना काय म्हणायचं होतं पाठीत खंजीर कोण खुपसला कोण खुपसला तर छगन भुजबळांच्या पाठीमध्ये खंजीर आज ता गायत उत्तर मिळालेलं नाही त्यानंतर छगन भुजबळ जेलमध्ये गेले अनेक वर्ष जेलमध्ये राहिले बाहेर आले पुन्हा निवडून आले राज्यातले मंत्री झाले पण हे चित्र मात्र अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही या प्रश्नाचं उत्तर कदाचित काळाच्या पुढच्या याच्यामध्ये मिळेल की छगन भुजबळांच्या पाठीमध्ये खंजीर खूपच लाय असं त्यांना का वाटलं होतं चला आता नव्या घटनाक्रमाकडे येऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुणाच्या खांद्यावर कुणाचे वाझे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सतरा मार्चच्या आसपास म्हणजे याला या आता या बरेच दिवस उलटून गेलेले आहेत राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांनी एक तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केलेली होती ती तक्रार काय होती ती तक्रार होती माझ्या कारभारामध्ये अनिल परब यांचा हस्तक्षेप होतो आहे ती बातमी तुम्ही बघताय सगळ्यांनाच ती कल्पना आहे ती बातमी छापून आलेली आहे सगळीकडे आलेली आहे त्यानंतर शरद पवारांनी अनिल परब यांच्या हस्तक्षेपाबाबत उघडपणे नाराजी देखील व्यक्त केलेली होती तीही बातमी तुम्ही बघताय तुम्हाला या बातम्या प्रकाशित झालेला देखील वाचायला मिळालेल्या असतील गृहमंत्री म्हणजे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप शरद पवारांची नाराजी ही उघडपणे व्यक्त होणं ही घटना साधी सोपी नव्हती महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये अनिल परबांचा हस्तक्षेप वाढला होता हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालेलं आहे महाराष्ट्राच्या पोलीस दलात नसेल तर किमान पक्षी मुंबईच्या पोलीस दलात तरी अनिल परबांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आता या हस्तक्षेपाला अनिल देशमुख कंटाळले होते आणि या हस्तक्षेपामुळे शरद पवार देखील नाराज झाले होते या वाजेच्या घटनेपुरतच हे घडलं होतं का त्याच्या आधी जावं लागेल त्याच्या आधी जेव्हा अनिल देशमुखांनी मुंबई पोलीस दलातल्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या तेव्हा त्या बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली होती बदल्या झाल्या अधिकारी रुजू झाले सगळं व्यवस्थित झालं आणि अचानक मुख्यमंत्री कार्यालयातून स्थगितीचा आदेश आला शरद पवारांनी नाराज झालेल्या मुख्यमंत्र्यांची त्यावेळेला समजूत काढली होती आणि मुख्यमंत्र्यांच्या इच्छेप्रमाणे काही बदल्या केल्या होत्या अर्थात या बदल्यांच्या सूचनांमध्ये अनिल परब सहभागी होते असं देखील बोललं जातं आता बदल्यांवरती नाराजी त्यांना राजी करण्याचे प्रयत्न त्यानंतर अनिल देशमुखांचा थेट आरोप हस्तक्षेपाचा विषय त्यानंतर वाझेचं प्रकरण घडणं वाझेच्या प्रकरणानंतर परमवीर सिंगांचा आरोप परमवीर सिंगांना कोण आणलं होतं परमवीर सिंगांनी आरोप का केला रश्मी शुक्लाचं प्रकरण वेगळं आता संजय पाटील नावाच्या एसीपीनी परमवीर सिंगांच्या बोलण्याला दुजोरा मिळेल पुशप मिळेल अशा स्वरूपाचा जबाब एन आय दिलेला आहे काय म्हणाले संजय पाटील संजय पाटील म्हणतायत की मला यासंबंधी माहिती देण्यात आली होती परमवीर सिंगांनी जे मला विचारलं ते मला वाझेंच्याकडून सांगण्यात आलं होतं आणि वाझेंना गृहमंत्री साहेबांच्याकडून सांगण्यात आलं होतं माझी गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर गृहमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक पलांडे यांची भेट झाली होती ज्ञानेश्वरीवर पलांडेंची भेट झाली होती हे देखील संजय पाटील जे सी पी आहेत त्यांनी कबूल केलं आहे हे तेच संजय पाटील आहेत ज्यांच्या व्हॉट्सअप चॅट किंवा मेसेज चॅट हा पुरावा म्हणून परमवीर सिंगांनी आपल्या तक्रारीत मुख्यमंत्र्यांकडं केलेल्या दिलेला आहे आता परमवीर सिंगांचं म्हणणं संजय पाटलांचा दुजोरा आणि त्यात पुन्हा वाझेचं पत्र या सगळ्या गोष्टीची कनेक्शन्स कुठे आहेत का या सगळ्या गोष्टीची कनेक्शन आहेत ती थेट अनिल परब यांच्यासोबत माझं पुन्हा म्हणणं आहे अनिल देशमुख हे राष्ट्रवादीच्या पक्षाचे गृहमंत्री होते तरीही अनिल देशमुखांच्या सगळ्या निष्ठा ह्या शरद पवारांशी जोडलेल्या होत्या तसं अनिल परब यांचं असणं हे उद्धव ठाकरेंच्या इच्छेवरती होतं आणि उद्धव ठाकरेंच्या मर्जीतले ते होते मग अनिल परबांच्या सगळ्याच्या सगळ्या कृती या उद्धव ठाकरेंशी निगडीत आहेत का हे देखील तपासलं पाहिजे या सगळ्यामध्ये आणखी दोन तीन प्रकरणांची भर पडणार आहे म्हणजे केवळ स्फोट एवढेच घडलेत असं नाही आहे दिशा सलियांचं मृत्यू प्रकरण सिंग राजपूतचं मृत्यू प्रकरण या सगळ्यामध्ये देखील अनिल परबांचा सहभाग काय आहे हे स्पष्ट होणार आहे आता वाझे अनिल परब अनिल देशमुख याच्यामध्ये वाझे नेमके कुणाचे कुणासाठी आले होते हा प्रश्न आहेच आहे ज्या अर्थी वाझेना आणण्यात शिवसेनेचा अधिक सहभाग होता आणि आलाच आहे तर मग आपलाही फायदा व्हावा अशी राष्ट्रवादीची भूमिका असेल तर शिवसेनेने आणलेले वाझे राष्ट्रवादीच्या खांद्यावर ठेवले गेले राष्ट्रवादीचा खांदा एवढा कमकुवत निघाला की या वाझेंचे ओझे राष्ट्रवादीला सहन झाले नाही आणि मग वाझेच्याकडं सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सोपवल्या गेल्या मग मनसुख हिरेंचं मृत्यू प्रकरण जिलेटींचं प्रकरण किंवा सगळी प्रकरणं ही वाझेंच्या बोकांडी टाकून म्हणजे अगदी ए टी एसला मध्ये आणल्यावर सुद्धा सगळ्या गोष्टीला वाझेला जबाबदार धरल्या गेलं आता एव्हा या सगळ्या प्रकरणात वाझेचा वापर सगळ्यांच्या फायद्यासाठी जा झाला आहे तेव्हा वाझे तरी विचारा आपला वापर झाल्यावर या सगळ्यांना सोडू देईल का हाच खरा प्रश्न आहे पण असं झालं आहे खरं वाझेचा वापर झालाय तो अधिक कोण करायचा यावरून वाद झालेत वाझेच्या स्वभावाचा वाझेच्या उपयोगितेचा वापर करून घ्यायचा हे सगळ्यांनी ठरवलंय ते कोण करून घ्यायचा हे ठरवलेलं होतं पण त्याचा फायदा माझा देखील झाला पाहिजे या भूमिकेतून प्रत्येकाने वाझेला उद्दिष्ट दिले आणि उद्दिष्ट साध्य झाले नाहीत किंवा उद्दिष्टांच्या वाटपानंतर म्हणजे उद्दिष्ट पूर्तीच्या वाटपानंतर जो काही सावळा गोंधळ उडालाय त्याचा हा सगळा परिपाक आहे म्हणूनच शिवसेनेचे वाझे राष्ट्रवादीच्या खांद्यावर गेले म्हणजे गृह खात्याच्या खांद्यावर गेले तेव्हा हे वाझे ओझे झाले आणि पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे अशी या सरकारची अवस्था झाली आहे आता हे ओझे सरकार उतरवून टाकणार की या ओझ्याखाली दबणार हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे